आता कुठं प्लॅनिंग केलं फिरायला जायचं, नेमकं जायचं कुठं? कुठं जायचं? तिकडं टाकेदला जाऊ ना, मस्त, किती छान मंदिर आहे, किती छान आहे. भांडारधराला छान आहे ना, वॉटर पार्क मध्ये जायचं छान पैकी. तिथं काय पाण्यामध्ये काल जायचं, आता मस्त देवाचं दर्शन घेऊ, चांगलं जाऊ फिरू. मला वॉटर पार्कला जायचं आहे. अगं देवधर्म दर्शन घेऊ ना, चांगलं राहतं. नंतर जाऊ. नंतर कधी? आपण इकडे हाती जाऊ, मग नंतर तिकडे जाऊ. तिला पाण्याची लईच हवी. टाकेतलं जायचंय, मला नाही माहिती ते काय पाण्याच्या ठिकाणी जाऊ. त्या बुचकळ्या मारायला जाते कुठं बी? देव देव टेम्पल मंदिर. अच्छा, हा दर्शन. वॉटर पार्क आता काय म्हणावं, तिला फक्त पाण्याच पडलं बाबा. तुम्हाला सांगतायत नाही तू का? म्हशीच्या वंशात होती का मागच्या जन्मामध्ये? कुठं जाती त्या डुबा डुबा करायला? तिकडं चांगलं दर्शन घ्यायचे, तिथे किती छान मंदिर आहे. डुबा डुबा अगं तिकडे वॉटर पार्क नाही, वॉटर फॉल आहे. वॉटर फॉल, वॉटर फॉल काय माहिती, धबधबा धबधबा धबा धबा पाणी पडत ना, ती म्हणते तिथे जायचं. तिथे सोडून येते बादलीच्या बंदरात सोडून येते काय? डोक्याला ताण किती करता तुम्ही? नाही मी नाही सोडणार तुला असं ती म्हणते, सोडून द्या तिला. काजल ताई का सोडणार तुम्ही? हे ताण आहे माझ्या डोक्याला रोज रोज, तुझा इडा नको तिडा नको काय करा. बरं स्पेअर आयटम टाइमपास होतो, तिला सोडून आल्यावरती मग आपला टाइमपास होईल का? एखादा मरल तिच्या पायी असं. तू थोडी सुधार ना बाई. मी आता सुधारते. आता तुला 2 महिने झाले मराठी यायला लागलो, सगळं मी हळूहळू शिकते आहे ना. तू मराठीची बार खरेटी करून टाकली, त्या मराठीचा वरस वाटून 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 चटणी करून टाकली. चटणी? हो चटणी. वाव चटणी मला खूप आवडते, टेस्टी टेस्टी चटणी. काय टेस्टी टेस्टी, खाती खाती जाती ना सारखे दबड्याला घेऊन तिकडं. हा कुठली का चालते पळती, नुसती चटण्या खाती. कुठं पळती त्या बाई? वॉशरूमला जाती. कुठं पळती? हा तेच 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 आमच्याकडे ते इकडे पळती म्हणत्या. अच्छा, हा मग तू अशी थोडी अशी लगबग लगबग चालत जाते. जेव्हा पाहिलं हिला शिकून आणायचं ना तिकडून, पारी तर आल्यावर ते ठेवलं बोकांडे बसून दिला माझ्या. अगं तू वाट नको लावती, इज्जत जाऊ राहिली माझी होली गावामध्ये सगळे. तू काय करते, तू सुधार ना जरा थोडी इज्जत. तिला इज्जत म्हणजे काय ते माहिती? आता तू वाटीच इज्जत. आपल्याला टाकेतलं जायचंय, चला लवकर, इच्छा नादी लागू नका. काय डोक्याला शिन करते बाई? आपण छाऊ आणि दर्शन घेऊ देवाचं. ओके तेच घ्याव का ना आता? असं असं वाटलं बाकी राहिले बाबा, तू घे आता. नको पाय पडायला होती त्या, तुम्ही माझ्या पाया पडणार. पाया बुजगावण्या कशाला पाया पडत? पाय तर आपतील तुला. बुजगावण्याला कसं कळत बरं? हा एका दिवशी चांगली माझ्या हाता खालून काढील बरं काही मी. आता तिला हाता खालून काढायचं ते तर कळलं पाहिजे ना. नाही काढीलच मी, तुम्हाला कळलं ना मग तुम्हालाही काढील, तिलाही काढील. मला कसं पाहिजे असं आणलंय ध्यान माझ्या डोक्याला ताण करायला आणि म्हणे मला कशाला काढायची. पळा पळा म्हणून राहिली. आता पळा पळा कशाला म्हणते तू? एक तर तुम्ही तरी पक्की इंग्लिश शिकून घ्या, नाही तर तिला पक्की चांगली मराठी. तिला ते मराठी शिकवाय पाहिजे. आता माझी व्हायली इंग्लिश आता काय म्हणायला पाहिजे, माझी मराठी विसरून चाललो मी आता. गोड बोलून घेऊन जाऊ भंडारदऱ्याला आणि देऊ सोडून तिथं. ती आपल्याला सोडून येईल तिथं, तिथं आहे ते आपल्याला निघेल. ती हुशार नाही तेवढं आपल्याला सोडून दे. नाही असं कसं सोडेल तिला? तेवढी मराठी कशी कळते तिला? तुम्ही मला सोडून द्या ना, सोडून द्या ना बाबा. आता नाही तू काय म्हणते पाहिलं ना म्हणजे मला. अगं ती लग्नाची, तिला कसं काय सोडू? मग मी कोण आहे? तू आली मागे लागून त्याच्या, तू माझ्याशी पण लग्न करा. करा आता लग्न. आता आहे ना आपण असं करू, आता फिरून फारून आलो का मस्त पत्रिका छापू मस्त पैकी गावात वाटू, मग लोकांना सांगू लग्न आहे असं. माझ्या प्रॉपर्टीवर ध्यान आहे बरं का, तिचं पक्क प्रॉपर्टीवर ध्यान आहे. आता बरं चला आता फिरायचं काय, कुठे जायचं? तिकडे जायचं टाकेतला जायचं. बरं आता असं आपण असं करू, टाकेत रस्त्यामध्ये पडतं, टाकेतला जाऊ तसंच पुढे भांडारदऱ्याला जाऊ, मग ते चालेल का? हो चालेल. चला मग निघा आता. हा चला मग. हे काय असं ते लोक नावाचं? अरे काय चाललंय पाहिलं ना काय वहिनी काय हे लोक आजूबाजूला असतात काही तुम्हाला काही थोडं फार आहे अगं इकडे येऊन जा जनाची जनाची काय तुला काय जनाची करणार मनाची करणार सगळे 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 लोक असतात कोण काय बोलतो माझं पुढे अरे पार हे झालं ना घालून गावातून मिरवायचं चाललं. बाबा कुशाल घेऊ देतो हातात, एखादा म्हणतो बाई
चाल पुढं ती पाय कशी चालती त्याला म्हणा खांद्यावर घेऊन फिर बाबा तेवढं मी तिला म्हणलो होतं हात धर म्हणून कसं गोड लागत म्हणलं की हा चाल चांगली म्हणून बिचारी ना आता एवढं वागू राहिली एवढं तिला समजून आम्ही तिघ जण जात होतो ना तुम्ही पण यायच्या आहे तुम्ही नका येऊ आम्ही तिघ यांना घेऊन जा आम्ही दोघ जण जाऊन येतो अच्छा त्यांना घेऊन जाऊ पाहिलं ना अगं बाई तिला पण फिरायला यायचं आपल्या सोबत घरी जाते मी जाऊ द्या नाही नाही काजल ताई तुम्ही पण चला ते काय म्हणतो तू त्याच्याकडे तर लक्ष दे एवढं तुला समजून सांगते तुला शिकवते आहेत तरी तुझा अजून तुझा येडापाना सोडायला अगं असं हातात हात धरून नाही चालायचं ते घरी करायचं काय करायचं ते हात धर डोकं धर पाय धर ते करा नाही तर प्रदर्शन करतात ओके मी काजल ताईच्या हात धरते तिचं धर तुझं इकडं तिचं धरून घ्या तिचं हात धर तिचं डोकं धर हा काय म्हणते चला काय माझ्या मागे मागे लोड नाही चला म्हणजे आता मला पण यायचंय ना आपलं सोबतच जायचं तुम्ही नाही म्हणता ना हात धडायचं मग मी काय बघायचं यायला आता काय तमाशा झाला बाबा काय मग आता काय म्हणाव काय नाही तू येत ना आता येत ना कुठतरी येत नाही पार्सल येत ना कधी देऊन टाक गड्या देऊ सोड बंदर काय बंदर येत नाही उलट येत ना की तुम्ही मला पार्सल म्हणतात नाही ते काय म्हणता हिला ना एक पार्सल मागू पिझ्झा पिझ्झा दुसरं काही पाहिजे काही बर्गर वगैरे काही अजून तुम्ही सांगा बर्गर पाहिजे हिला शिळा भाकरीचा बघ येत ना चुरमा नूडल्स आणि बाबाने बाकी तिला पडकून ठेवली काय नुसतं सांगायचं नाही तिला तिला कोणतं आणून दे ते आणून दे बाबाला काय पैसा झालाय बाबाला जास्त तिला म्हणलं तू ये ना तूच लाडून ठेवला पहिल्याच दिवशी सरळ केलं असतं ना ही वेळच आली तिला आहे ना संध्याकाळी कुळदाची शंगुळे बनव तिला म्हणा शेवाय तिला म्हणा नूडल्स मग नूडल्स म्हणा जाड जाड हा आज संध्याकाळी जाड जाड नूडल्स म्हणेल नूडल्स खाऊ घालणार ना मला ते बाबाला घेऊन जाय कुठं जायचं नाही त्या कुळदाचे चिकने चिकने नूडल्स बनेल ते आज असं जाड जाड आपल्याला फिरायला जायचं ना आता आयला पाय फिरायला काय कुठं जायचंय फिरायला चाललो टाकीतला दर्शनाला ही म्हणती भांडारदार भांडारदार तिथं काय पाण्यात जीव द्यायचा तिथे तिथं सोडून येते तुम्हाला द्यायचा जीव पाहिलं ना किती उलटू नाही बोलते सगळं कळत तिला मराठी येड घेऊन पेड काजल ताई कळून शिकली मराठी काय काय शिकली अजून शिकली ना मी आता अगं मराठी नाही मराठी 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 शिकली कुठं जाऊन तू मरत नाही एकदाची मराठी मराठी म्हणते करून आणली ना आता मराठी लावा म्हणजे यायच्या काळात डोंगर अजून एखादं ते तू येणार काय म्हणतात ते जेल मध्ये जायचं काम ऑस्ट्रेलियावरून इकडे चुकलं कस काय काय माहिती हा ना मुंबईला अरे नाही की तुला म्हणलं मुंबईला गेलो होतो मी नाही ते कस काय इकडे मुंबई त्याला तुझी वडिलांकडे नाही जायच्या का तुला नाही मी आता यांच्या बरोबर आली आहे ना मम्मी कशाला मम्मी भाऊजी यांना राहू देते मी जाते गंगेवर जाऊन जा जाते काय असं काय बोलत त्यांना तर उलट चांगलं आहे ते काय ते म्हणतात जा 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 काय देईल जमीन पाहिजे ते म्हणाल उद्या विकून टाका म्हणजे आहे ती जमीन आणि ते पैसे काय संपले का जाईल ते अरे तू गेली तिला काम येणार धंदा येणार काम धंदा शिकवा जेवायचं अगं झालं आता जेवायचं पार्सल बरं मी काय म्हणतो की जे बांधलं आहे ना की आता याच्यात काहीतरी सुधारणा करा शिकवा याला थोडस काम बिम शिकवा तू आता मराठी शिकून घे व्यवस्थित आणि काम पण आता काम पण शिकते आहे आता मराठी पण शिकते आहे मग थोडं खांब शिकून घे थोडस ठीक आहे चला आता निघा गाडी भेटायची नाही पुढं आऊ वहिनी तुम्ही कुठं जाता येऊन रिकाम हिला ना आता पायपाय घेऊन घरी जा काहीतरी स्वयंपाक पाणी तुम्ही पण काय याच्या नादी लागले तुम्ही पण ते काय की ते म्हटले का चालले ते म्हटले का चालले लाडून आज ना देव दर्शनाला तिला तिला सोडितच नाही चालला आता माझ्या बरोबर चाल तिला तू एक मिनिट सोडित नाही अरे हा पण मग तू पण त्या बाईचा काही विचार करायचा का नाही मध्ये माणूस जर असं टॉयलेटला जरी गेलं ना तू बी राहते पळून जातो छत्री पाहिजे आहे आता मी तुझ्यावरती असा छत्री होऊन थांबू का डोक्यावरती मी कसं थांबणार तुझ्या डोक्यावरती बसतो मी काजल ताईचा अशी साडी घेऊ का हा काजल ताईची साडी सोडून घे सोडून घे ती डोक्यावर पांघरून डोक्यावर पांघरून घे तुम्ही अजून तिला काही वाटत मग काय करू आता
मेंटल झालं पहिलं तर हाफ मॅड होत, तुझा झगा काढून घे डोक्यावरती घे असं कर मग. एवढा मोठा पदर आहे ना, हा मग असा पदर घे काहीतरी कर ऍडजस्टमेंट बाबा. आता काय करतो जेव्हा जेव्हा तुम्ही भेटता ना दुसऱ्या दिवशी पार रात्रभर माझं डोकं दुखतं. चाल बाबा कमीत कमी तू असला तर मला थोडा टाइमपास तर होईल. टॅबलेट घ्यायचा, हा टेस्ट करायची, आता मेडिकलच टाकून घेतो. गावाला डॉक्टर भेटतो नाही, कोणती टॅबलेट घे सांगून तरी, कोणती टॅबलेट घ्यायला पाहिजे. सगळे टॅबलेट भेटतात चांगले, सगळ्या घ्या कायमचे जा झोपून. म्हणजे तुझा कार्यक्रम करायच्या चक्कर मध्ये हा केरोसिन घे म्हणते. आता केरोसिन घे, आता ते केरोसिन काय ते पिऊन मरायचं आहे. आग लावून गोळी राहते, गोळी केरोसिन नाही ते काहीतरी नाव आहे ते गोळी. पण तू हिच काय म्हणजे काय होईल, तुम्ही काही आधार कार्ड काही पॅन कार्ड काही चेक केलं का रेसिडेन्सी प्रूफ नाही असेल बरं का. एखादं येड बिड मेंटल हॉस्पिटल मधून निघालेलं आणि हे काय लागलं ना दी. हा ना मेंटल हॉस्पिटल तुम्ही गेले नाही का, मेंटल हॉस्पिटल मध्ये गेले नाही, गेलो होतो ना. जा ना, कशाला आले इथे, तुम्हाला पाठवील मला पाठवील या बाबाला दिले नाही म्हणजे आम्ही दोघं राहतो तुम्ही मला तरी ना. थोडं तुम्ही काही म्हणा, थोडं मला डाऊट आहे पण काजल दीदी सगळं करते ना काम तिच्या पुढे पुढे, त्याच्यामुळे मग नाही पाठवायचं. तू कसं तू खटकतो, तू बोट लावतो तू खटकतो तिला. चांगलं बाबाचा खरड पट्टा काढायचा आहे मला जरासा. बरं चल आता लेट हो राहिलो ते देवाचं दर्शन. चल बाबा येतो, चालतो. नाही नाही मी चल ना, नको नको या जाऊन राहिलं ये नाही मला संध्याकाळ पण येणं नाही केलं म्हणजे बरं होईल. आता तुम्ही सांभाळ तिला, मी मस्त मंदिरात जाऊन बसते. तू तेवढं पटकन निघ बरं धबधब्याच्या बाजूला, नाही तर मग पाय तुम्ही तिला कुठे फिरवा मिरवा मला.